धड्याचे नाव आहे निवारा ते गाव वसाहती। सगळ्यात पहिले जाणून घेऊया निवाऱ्याबद्दल। तर शक्तिमान मानवाने कशा पद्धतीने निवारा घेतला व का घेतला ते बघू। प्रामुख्याने हा शक्तिमान मानव गुहांमध्येच राहायचा। मध्याश्म युगाच्या सुरुवातीला हवामानात फार थंडी होती, म्हणजे अतिशीत हवामान होते। म्हणून बुद्धिमान मानवाने शेकोटीची ऊब आणि चामड्याचे कपडे घालण्यास सुरुवात केली, पण त्याने देखील त्याचे पुरेसे संरक्षण झाले नाही। म्हणून मानवाने गुहेच्या आतील भागात जनावरांची कातडी वापरून उबदार तंबू उभे केले। मग पाहू बदलत्या हवामानाचे परिणाम। मध्याश्म युगात पर्यावरणात बदल होऊन ते उबदार होऊ लागले। आता काय झालं, आधी थंडी होती आणि आता उबदार होऊ लागलं वातावरण। बदलत्या हवामानाप्रमाणे बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीत बदल होत गेले। मॅमॉथसारखे महाकाय प्राणी पर्यावरणातील बदल व शिकारीचे वाढते प्रमाण यांमुळे नष्ट होऊन गेले। मध्याश्म युगात मानव मोठ्या प्रमाणात मासेमारी करू लागला। हरिण मेंढी यांसारख्या छोट्या प्राण्यांच्या शिकारीवर त्याने भर दिली। तर याचा अर्थ असा की जसा जसा हवामानात बदल होत गेला त्याप्रमाणे मानवात देखील बदल होत गेला। त्याच्या खाण्याच्या पद्धतीत बदल आला, कारण मोठे प्राणी होते ते नष्ट होऊन गेले आणि मानवाने मासेमारी हरिण मेंढी यांची शिकार यावर प्रामुख्याने लक्ष दिले। हंगामी तळ। बदलत्या हवामानानुसार बुद्धिमान मानवाने समूह दूरवर भटकती करून वेगवेगळ्या ठिकाणी तात्पुरती वस्ती करू लागले। आता हंगामी तळ म्हणजे इथे हे तात्पुरते एखादी वस्ती आपली मांडते। तर धान्याची कापणी करणे, फळे कंदमुळे गोळा करणे ही कामे ते करीत असत। कोणत्या हंगामात मासे खूप मिळतील, अधिक शिकार मिळेल याचे ते निरीक्षण करीत। या कारणांमुळे त्यांचे एक ठिकाणी दीर्घकाळ हंगामी तळ पडत असं। याचा अर्थ की आता हवामानात बदल झाला त्यामुळे मानव देखील बदलला। बुद्धिमान मानवाने काय केले, तो एका ठिकाणी जास्त वेळ राहू लागला आणि तिथे तो धान्याची पेरणी करू लागला, कापणी करू लागला, फळे कंदमुळे गोळा करू लागला आणि त्यावर तो राहत असे। नवाश्म युगातील गाव वसाहती। गाव वसाहती म्हणजे आता मानव एका जागी कायमस्वरूपी राहू लागला, ज्याला आपण गाव असं म्हणू। तर असं का झालं, तर नवाश्म युगातील मानव अन्नधान्याचा उत्पादक बनला, म्हणजे आता अन्न आणि धान्य हा तो स्वतःच बनवू लागला। शेती करण्यास सुरुवात केल्यामुळे त्याला शिकार करण्याची आणि सतत फिरण्याची गरज राहिली नाही। आता मानवाने शेती सुरू केली म्हणजे स्वतःचं धान्य स्वतः तो उगवू लागला, त्यामुळे त्याला अन्नासाठी भटकायची गरज पडली नाही। अन्नाच्या शोधात त्याला इकडे तिकडे फिरावे लागले नाही। शेतीचे काम करण्यासाठी मानवाला एके ठिकाणी राहणे आवश्यक झाले। आता शेती करायला सुरुवात केली आहे तर त्या शेतीला नीट केले पाहिजे म्हणून एका जागीच त्याला राहावं लागलं। त्यामुळे नवाश्म युगात मानवाच्या कायमस्वरूपी गाव वसाहती स्थापन झाला। तर या शेतीच्या कारणामुळे माणसाला कायमस्वरूपी एका जागी राहावे लागले, ज्याला आपण गाव वसाहती असं म्हणू। तर या प्रकारे गाव वसाहतीची निर्मिती झाली।